महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नातेपोते या ठिकाणी बैठक संपन्न झाली आहे. महाराष्ट्र विकास सेना पक्षाची नातेपोते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास सेना पक्षाने निवडणूक लढवावी यासाठी पक्षप्रमुख किरण साठे यांच्यावर पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याची माहिती मिळतीये. मात्र किरण साठे यांनी सर्वसामान्य जनतेत जाऊन जनतेचा कौल घेऊन निवडणुकीत उतरणार असल्याचं स्पष्ट केलं. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पदाधिकाऱ्यांनी टाकलेला दबाव आणि पक्षप्रमुख किरण साठे यांची भूमिका पाहता महाराष्ट्र विकास सेना पक्षाने माढा लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले. महाराष्ट्र विकास सेना पक्ष हा नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देत काम करत आलाय. महाराष्ट्र विकास सेना पक्षाची सर्वसामान्य माणसात चांगली प्रतिमा देखील निर्माण झाली असून हा पक्ष लोकसभा निवडणुकीत उतरल्यास नक्कीच महत्वाची भूमिका बजावेल अशी चर्चा सध्या सर्वसामान्य जनतेत चालू आहे. प्रतिनिधी हेमंत उराडे, न्यूज टुडे 24, माळशिरस, सोलापूर.